नमस्कार मी आहे प्रियांका तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या मराठी ब्लॉग मध्ये मी आहे प्रियंका विस्पुते ऑनर ऑफ द सप्तशृंगी ज्वेलर्स अँड क्रिएशन विविध इमिटेशन ज्वेलरी सुंदर साडींचे विविध प्रकार मग ते सेमी असू दे प्युअर असू दे रोज तुमच्या सोबत मी घेऊन येत असते आणि जसं की तुम्हाला मी म्हटली की आ, या वेळेस तुम्हाला मी खूप सुंदर सुंदर कमी किमतीतल्या पण उत्तम अशा साड्या दाखवणार आहे कारण लग्नाचा सीझन चालू आहे प्रत्येकच वेळेस आपण प्युअर मध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत तेव्हा या टाइपची साडी आपल्याकडे हवं साडी जेव्हाही आपण चॉईस करतो सगळ्यात पहिल्यांदा तिचा पदर बघतो नंतर आपण तिची बॉर्डर बघतो आणि तिसऱ्या नंबर जातो ते म्हणजे तिचा ब्लाऊज बघायला की नेमक्या साडीचं ब्लाऊज कसं आहे हे आपण बघूयात तर नो जर साडीचं ब्लाऊज हेवी असेल तर साडीचं जे लुक आहे ते फिफ्टी पर्सेंट हायर होऊन साडी दिसताना खूप युनिक दिसते आणि डिझायनर ब्लाऊज या टाईपचे तुमच्याकडे असायलाच हवे कारण की भरपूर प्लेन साड्या असतात कधी शिफॉन असतं कधी मिक्स मॅच कॉम्बिनेशन असतं त्यावेळेस अशा टाइपच्या साड्यांचं आणि अशा टाइपचं ब्लाऊजचं कलेक्शन आपल्याला एकासोबत अनेक रूप देऊन जातं जसं की आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला मी जी साडी दाखवणार आहे तिची प्राइस आहे फक्त आणि फक्त पंधराशे ही साडी आहे ट्रॅडिशनल सेमी कांचीपुरम सिल्क प्युअर कांचीपुरम घ्यायला गेला तर ते जवळजवळ दहा हजाराच्या पुढे जाऊन लाखाच्या घरामध्ये त्यांच्या किमती होऊ शकतात इतकं कॉस्टली ते येतं आजची जी साडी आहे ती सेमी फॅब्रिकवर आहे सेमी कांचीपुरम सिल्क या साडीवर तुम्हाला साडीसोबत तर ब्लाउज आहेच साडीच्या शेवटी प्लेन ब्लाऊज येणार आहे पण जर तुम्हाला हवं तर तुम्ही यावर या टाइपचं असं डिझायनर ब्लाऊज घेऊ शकता ज्याचं लुक तुम्ही बघू शकता किती सुरेख लुक आहे अतिशय छान उठावदार मोठा गळा सुरेख आणि सुंदर असं ब्लाऊज आहे या ब्लाउजची ची ज्याच्यावर पूर्णपणे म्हणजे अगदी कण कण याच्यामध्ये जरदोसी वर्क केलेलं आहे आणि संपूर्णपणे जरदोसी वर्क ने भरलेलं ब्लाऊज तुम्हाला मिळणार आहे फक्त आठशेला ब्लाऊज मागवायचंय तुम्हाला शिपिंग वेगळं पे करावं लागेल पण साडी बरोबर जर तुम्ही ब्लाऊज मागवत आहात तर तुम्हाला, तुम्हाला शिपिंग फ्री जाईल म्हणजे साडीची प्राईज आहे पंधराशे ब्लाऊजची प्राईज आहे आठशे आणि असं सुंदर कॉम्बो प्रत्येक साडीवर तुम्हाला मिक्स मॅच असं ब्लाऊज मी दाखवणार आहे म्हणजे आजचा जो ब्लॉग आहे तो खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे तर चला मग जाऊयात आजच्या साडीच्या सेकंड कलर त्यानंतरचा दुसरा जो रंग आहे तो आहे ब्रायडल पिंक कलरचा जसं की तुम्हाला मी म्हटले की हल्ली ब्रायडल पिंक कलर हा अतिशय ट्रेंडिंग मध्ये आहे दिसताना तो खूप जास्त गलिश लुक देतो तुम्ही सुंदर दिसतात उठावदार दिसतात संपूर्ण साडीवर ऑल ओव्हर विशिष्ट अंतरावर नाजूक बुट्टा दिलेला आहे जो की सुंदरपैकी छान असा डिझायनर कमल बुट्टा आहे ज्याला आपण डिझायनर कलश कमल बुट्टा देखील म्हणू शकतो या साडीची प्राइस आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त पंधराशे तर चला मग आता आपण पूर्णपणे बॉर्डर बघूया साऊथ इंडियन मंदिरांवर म्हणजे दक्षिण भारतातील मंदिरांवर जसं नाजूक असं सुंदर नकाशी काम केलं असतं त्या टाइपचं सुंदर नकाशी काम सुरेख नकाशी काम तुम्हाला आजच्या साडीच्या काठांवर मिळणार आहे तर चला मग मैत्रिणींनो आता या साडीचे आपण मिर्या घेऊन बघूया की ताई साडी फुगते का अजिबात फुगणार नाही कारण ही सेमी कांचीपुरम असली तरी पण साडीचं जे लुक आहे ते अतिशय सुंदर आहे तुम्ही बघू शकता फ्लो खूप सुरेख आहे आणि आजच्या ब्लॉग मधील सगळ्यात जास्त उठावदारपणा तो म्हणजे तांब्याची जरी तांब्याची जरी ही सोन्याची जरी पेक्षा अधिक उठावदार दिसते सुंदर अशी साडी आहे त्यानंतर साडीच्या शेवटी संपूर्णपणे रेशम वेविंग केलेलं रे ब्लाउज येईल आणि जर तुम्हाला या साडीवर हवं तर तुम्ही या टाईपचं हेवी ब्लाऊज कॅरी करू शकता सुंदर असं हेवी ब्लाऊज आहे जे की तुम्हाला परफेक्ट या साडीवर मिक्स मॅच असं लुक करून देईल सुंदर ब्लाउज आहे आणि जर याची साईज म्हणाल तर फ्री साईज आहे म्हणजे तुम्ही मिडीयम तुमचं वेट कसंही असू दे तुम्हाला ही जी साईज आहे ती परफेक्ट येईल जर जास्त मोठं झालं तर प्लीज थोडंसं दाबून घ्या पण परफेक्ट आहे याची प्राइस तुम्हाला येणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त एट हंड्रेड त्यानंतरची जी साडी आहे ती आहे सुरेख पैकी छान अशा डार्क बॉटल ग्रीन कलरची बऱ्याचदा एक मेसेज कायम मला असो का आमचं डोहाळ जेवण आहे डोहाळ जेवणाला सुरेख दिसेल उठावदार दिसेल अशी साडी तुम्हाला सांग तर मैत्रिणींनो सुरेख आणि उठावदार दिसण्यासाठी तुम्ही नेहमी गोल्डन जरीपेक्षा कॉपर जरी असलेली साडी घ्यावी असं मला वाटतं कारण कॉपर जरी जी असते ती अधिक जास्त उठावदार दिसते सुरेख दिसते अतिशय सुरेख या टाइपची साडी आहे बॉटल ग्रीन कलर आहे म्हणजे डोहाळ जेवणासाठी परफेक्ट कलेक्शन आहे जास्त महाग नाही अजिबात वजन नाही लाईट वेटेड सुरेख आणि उत्तम साडी अतिशय उत्तम बेस्ट कलेक्शन आहे साडी शेवटपर्यंत या टाईपची आहे आणि साडीच्या शेवटी तुम्हाला असं ब्लाउज या ग्रीन कलरच्या साडीचं सा गुणवत्ता किंवा लुक अजून जास्त वाढवण्यासाठी तुम्ही यावर या, या टाइपचं ब्लाऊज कॅरी करू शकता पर कांचीपुरम स्टाईलचं जर्दोसी वर्क असणारा ब्लाऊज ज्यामुळे तुमच्या साडीची जी गुणवत्ता आहे तुमचं जे लुक आहे ते अधिक रिच येऊन या ब्लाउजची प्राइस आहे आठशे तिसरी जी साडी आहे ती सगळ्या गृहिणींना आवडणारी डार्केस्ट अशा मोरपंखी कलरची मोरपंखी कलर हा दिसताना अधिक अट्रॅक्टिव्ह दिसतो आता ज्या रंगाचं मी काजळ लावलंय मी देखील अतिशय डार्क असं मोरपंखी कलरचं काजळ लावलंय आणि एक्झॅक्टली माझ्या काजळासारखे बघू शकता जर तुम्ही या टाइपचं तुमचं लुक केलं असं डार्क मोरपंखी काजळ त्यानंतर मग सुरेख असं मोठं लाईनर ही साडी स्लीवलेस ब्लाउज किंवा असं हेवी ब्लाऊज तुमचं जे लुक आहे ते परफेक्ट ब्रायडल सारखं लुक येईल म्हणजे खूप जास्त पैसा खर्च करायची गरज नाही कमी पैशामध्ये कमी इन्व्हेस्टमेंट करून देखील सुरेख साड्या आपण करू शकतो तयार तर अतिशय तशीच ही साडी आहे या टाईपचं सुंदर कलेक्शन आहे अतिशय उत्तम साडी ऑल ओव्हर तुम्ही बघू शकता किती बेस्ट साडी आहे सगळ्यात मेन म्हणजे तांब्याची जरी आहे त्यामुळे लुक अधिक उठावदार आहे साडी शेवटपर्यंत भरीव आहे फक्त नेस्ता भाग हा एवढा प्लेन येईल साडीच्या शेवटी तुम्हाला रेशम वेविंग केलेलं ब्लाउज आहे आणि या साडीची गुणवत्ता जर तुम्हाला अधिक जास्त हाय करायचं असेल तर तुम्ही यावरचं डार्केस्ट मोर पंखी कलरचं ब्लाऊज घेऊ शकता तुम्ही स्वतः बघा किती सुरेख ब्लाउज आहे संपूर्ण ब्लाऊजवर नाजूक असं जरदोसी वर्क केलेलं आहे मागून देखील तुम्ही बघू शकता प्रॉपर लुक आहे आणि खरोखर बन ऑफ कलेक्शन आहे माझ्या सप्तशृंगी म्हटलं मी जसं की म्हटली की अधिक जास्त पैसा खर्च करायची गरज नाही जर आता आपण टेलर करून या टाईपचं वर्क करून म्हणजे असं वर्क करून जर शिवायला गेलो ब्लाऊज तर जवळजवळ ते तुम्हाला तीन ते चार हजाराच्या पुढेच चा जाईल याचं हंड्रेड पर्सेंट मला माहिती आहे आणि हे सुरेख असं वर्क ज्याच्यामुळे आपलं लुक अतिशय हाय बेस्ट परफेक्ट आणि याची जी प्राइस आहे मैत्रिणींनो ती तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त आठशे साडीची प्राईज आहे पंधराशे बेस्ट असं कलेक्शन त्यानंतरची जी साडी आहे ती आहे सुरेख अशा छान पैकी रामा कलरची या साडीची प्राइस आहे पंधराशे जसे की तुम्हाला मी म्हटली की या संपूर्ण साडीवर तुम्हाला अतिशय छान अशी रस्ट गोल्डन कलरची ज्याला कॉपर आपण म्हणतो रस्ट गोल्डन आहे सॉरी कॉपर कलरची जरी आहे ज्यामुळे अतिशय सुरेख अशी साडी दिसती आहे उठावदार दिसती आहे आणि उत्तम असं कलेक्शन आहे या साडीवर तुम्हाला जर हवं तर तुम्ही साडीच्या शेवटी तुम्हाला ब्लाऊज दिलेलं आहे असं सुंदर पैकी रेशम वेविंग केलेलं पण जर तुम्हाला हवं तर तुम्ही कॉन्ट्रास्ट याच्यावर असं सुरेख पैकी छान येल्लो कलरचं ज्याला आपण सोन्यासारखी चमक ज्याला म्हणतो की एक्झॅक्टली सोन्यासारखी चमक असणारा येल्लो कलरचं ब्लाऊज घेऊ शकतो आणि सुरेख आहे ते आणि मिक्स मॅच कॉम्बिनेशन आपण करू शकतो याची प्राइस जी आहे ती तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त आठशे होय ग्या मैत्रिणी आणि असं नाही आहे की मी जी साडी दाखवली त्या साडीवर तुम्हाला तेच ब्लाउज घ्यायचंय का तुम्ही याच्यातलं जे आवडेल ते ब्लाऊज घेऊ शकतात साइड बाय साईड सुरेख साडी आहे जाऊया नेक्स्ट कलेक्शन कडे त्यानंतरचा सेकंड लास्ट जो कलर आहे तो आहे चिंतामणी कलर तुम्हाला फिरोजी कलर ज्याला आपण मोरपंकी कलर म्हणतो मोरपंकी कलरमध्ये आणि चिंतामणी कलर मध्ये तुम्ही लिटिल पेट कन्फ्यूज होऊ शकतात तर प्लीज कन्फ्यूज नका हो सेकंड लास्ट जो कलर आहे तो आहे चिंतामणी आणि याच्या आधी जो मी कलर दाखवला आहे तो आहे डार्केस्ट असा मोरपंकी कलर त्यामुळे फक्त तुम्ही कलर मेन्शन तुम्ही जेव्हा मला फोटो पाठवाल साडीचा घेताना स्क्रीनशॉट पाठवाल तेव्हा प्लीज त्याच्या खाली चिंतामणी असेल तर चिंतामणी मोरपंकी असेल तर मोरपंकी हे फक्त तिथं मेन्शन करा सुरेख साडी आहे उत्तम असं कलेक्शन अतिशय उत्तम साडी दिसताना अधिक उठावदार तुम्ही स्वतः बघू शकता साडीचं लुक किती सुरेख आहे ते अतिशय उत्तम लुक आहे वन ऑफ द बेस्ट असं कलेक्शन आहे साडी शेवट या टाईपची भरी येऊन साडीच्या शेवटी तुम्हाला रेशम वेविंग केलेलं प्लेन असं ब्लाउज येईल आता ह्या साडीवर देखील तुम्ही कॉन्ट्रास्ट घालू शकता चिंतामणी आहे चिंतामणीवर असं छानपैकी जरदोसी वर्क केलेलं डार्क ब्लॅक कलरचं ब्लाउज तुम्ही घेऊ शकतात किंवा तुमच्याकडे रेड कलरची साडी आहे तुमच्याकडे येल्लो कलर ची साडी आहे पण तुमच्याकडे त्याचा ब्लाऊज मिक्स मॅच नाही आहे तुम्ही त्यावेळी देखील अशी मिक्स मॅच ब्लाऊज घेऊ शकतात ज्यामुळे तुमची जी साडी आहे ती अजून हायर लुक येईल आणि उत्तम दिसेल साडीची प्राइस आहे पंधराशे ब्लाऊजची प्राइस तुम्हाला येणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त आठशे त्यानंतरची जी साडी आहे आजच्या व्हिडिओ मधली शेवटची साडी सगळ्यात सुंदर कलर सगळ्यांना हवा हवाचा कलर तो म्हणजे रॉयल ब्लू कलर रॉयल ब्लू हा जो रंग आहे तो खूप रेअरली बघायला मिळतो कारण जसंच तो मार्केटमध्ये येतो लगेच तो सोल्ड आउट होतो कारण हा कलर खूप युनिक आहे दिसताना उठावदार आहे आणि सुरेख साडी आहे म्हणजे माझ्याकडे सेम या कलरची से, एक प्युअर पैठणी होती अगदी सेम तिची प्राइस होती एकवीस हजार प्लस इतकी हेवी प्राइस होती पण लुक सेम असंच होतं आणि तुम्ही बघू शकता या आ, सेमी कांचीपुरम साडीला बोलून मला त्या पैठणीची आठवली तर ती पैठणी होती कांचीपुरम सिल्क आहे सेमी कांचीपुरम सिल्क नाजूक पैकी उठावदार असा बुट्टा आहे या संपूर्ण जितक्याही साड्या आहेत या सगळ्या जर कॉपर वर्क केल्या असल्यामुळे साडींची गुणवत्ता ही अधिक आहे तर मैत्रिणींनो साडीचा नेस्ता भाग हा तुम्हाला या टाईपचा लाईनिंगचा येईल आणि साडीच्या शेवटी तुम्हाला प्लेन विथ बॉर्डर या टाइपचं अ ब्लाउज येईल आणि या साडीवर आजच्या साडी मी तुम्हाला सगळ्यात युनिक सुंदर असं कॉन्ट्रास्ट असणारा ब्लाऊज दाखवणार आहे कदाचित तुम्ही हे ब्लाऊज ज्याच्या प्रेमात पडू शकतात सुंदर असं व्हाईट कलरचं फुल जर्दोसी वर्क केलेलं फुल्ली डिझायनर ब्लाऊज ज्याची प्राइस तुम्हाला येणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त आठशे होय मैत्रिणींनो तुमच्याकडे जॉर्जेटची ब्लॅक कलरची साडी असली त्यावर तुम्ही या टाइपचं जरदोसी वर्क केलेलं व्हाईट कलरचं ब्लाऊज घालू शकतात रॉयल ब्लू कलरवर तुम्ही व्हाईट कलरचं ब्लाऊज घालू शकतात एकदा हे कॉन्ट्रास्ट करून बघा समोरचं तुम्हाला क्षणी चक्क थक्क होईल खरोखर इतकं सुंदर कॉन्ट्रास्ट दिसतं इतकी छान साडी दिसते तर होय दिसू शकते अतिशय कमी किमतीमध्ये सुंदर कलर त्यानंतर मैत्रिणी आपण आजच्या ज्वेलरीकडे आजची जी ज्वेलरी आहे ती अधिक उठावदार आहे अधिक सुरेख ज्वेलरी आहे जसं की, की सा कौंगेन सा कौंगेन तुम्ही बघू शकता जसं तुम्हाला मी कॉपर कलरचं लुक दाखवलं त्या सेटचं कॉपर कलरचा हा सेट आहे ज्याची प्राइस तुम्हाला येणार आहे तेराशे वरचा जो सेट आहे हा छोटासा याची प्राइस आहे एट फिफ्टी आणि सुंदर पैकी दोघांचं कॉम्बिनेशन करून तुम्ही बेस्ट असं तुमचं जे लुक आहे ते क्रिएट करू शकतात कारण या दोघांच्या कॉम्बिनेशनने लुक जास्त हाय आणि रिच दिसतंय आणि तुम्ही दिसताना खूप अट्रॅक्टिव्ह दिसाल सुंदर दिसाल त्यानंतर मग हातामध्ये मी देखील बांगड्यांचा जोडा घातलेला आहे तुम्ही बघू शकता या देखील सेलिंग साठी आहे सुरे कशा बांगड्या आहे मध्ये मध्ये तुम्ही तुमच्या साडीला मॅचिंग बांगडी मध्ये एक डायमंडची बांगडी राजवाडी बँगल्स या टाइपचं मिक्स मॅच असं जे कॉम्बिनेशन आहे ते तुम्ही करू शकतात आणि साडीची तर प्राईज आहे ती म्हणजे पंधराशे मी जे ब्लाउज घातला आहे याची प्राईज आहे आठशे सुंदर मिक्स मॅच असं कॉम्बिनेशन आहे कमी किमतीमध्ये उठावदार साडी आहे नक्कीच आजचा ब्लॉग आजच्या साड्या आजची ज्वेलरी आणि आजचे ब्लाउज तुम्हाला आवडलं असेल आणि मैत्रिणींना जसं की तुम्हाला मी म्हटली की हा माझा बर्थडे मंथ आहे त्यामुळे एक विश माझी आहे की ऍटलीस्ट माझ्या बर्थडे पर्यंत पन्नास हजार सबस्क्रायबर माझे युट्यूबवर व्हायला हवेत तर नक्कीच हे तुमच्यामुळे अशक्य आहे सो प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा इन्स्टाग्रामवरही मला फॉलो करा प्रियांका विस्पुते टेन ही माझी इंस्टाग्राम आयडी आहे या सुरेख साड्या घालून तिथे मी नेहमी रील्स बनवत असते आय होप की माझं व्लॉग माझं चॅनल प्रियंका माझ्या साड्या सगळं तुम्हाला आवडत असेल ऑर्डर करायचं असेल तर व्हिडिओच्या शेवटी माझा नंबर आहे नाईन डबल सेवन झिरो टू नाईन वन झिरो फोर टू प्लीज त्या नंबरवर तुम्हाला जी साडी आवडली तिचा स्क्रीनशॉट घ्या आणि त्या नंबरवर पाठवा कॅश ऑन डिलिव्हरीचं ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल नाहीये तुम्ही कसंही ऑनलाईन पे करू शकतात तुमचं पेमेंट आलं की मी तिनं पाच आत तुम्हाला बिल ले येईल आणि तुमची जी साडी आहे ती सेकंड डेला डिस्पॅच होऊन फाईव्ह टू सिक्स वर्किंग डेज मध्ये पोहोचेल सो आय होप की तुम्हाला हे सगळ्या ज्या छोट्या मोठ्या मी गोष्टी दाखवते माझ्या ब्लॉग मध्ये त्या आवडत असतील आणि आवडत असतील तर प्लीज तुमचं सोबत ही आमच्यासाठी खूप महत्वाची आहे सो भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच